वाशिम शहरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. बस स्थानक ते चिखली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत. खड्ड्यात पाणी साचल्याने रस्ता धोकादायक झालाय. वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. माढा ते कुर्डुवाडी रस्त्यावरील पुलाचं काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना कामाचा मोठा फटका बसतोय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे कामास विलंब होत असल्याची चर्चा आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर वाहनांवर निर्बंध घालण्यात आले. 15 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. या ठिकाणी केवळ 60 एसटी बसेसना प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश देण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांच्या वाहनांना आधार कार्ड पाहून प्रवेश दिला जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील वागदे गावात नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय. मृत्यूनंतरही ग्रामस्थांची हेळसांड सुरू आहे. अंत्यविधीसाठी या गावातील नागरिकांना नाला पार करून जावं लागतं. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल बांधावा अशी मागणी इथल्या गावकऱ्यांनी केली. विकासाचा ध्यास म्हणजे